नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला पेपर डोसा खायचा असतो आणि अचानक खायचा म्हणला की मग आपल्याला डाळ भिजवणं आलं तांदूळ भिजून मग ते वाटवणं आलं खूप मोठी प्रोसेस असते आणि बऱ्याचदा इतकी प्रोसेस करण्याची अजिबात इच्छा नसते पटकन खाऊसा वाटला की अगदी तो लगेच करावासा वाटतो मग कसा करायचा तर आज सगळ्यांचं टेन्शन मिटवणारी अगदी दहा मिनिटात बनणारी पेपर डोसाची आपण रेसिपी घेऊन आले ही रेसिपी झटपट आहे आणि कुणीही बनवू शकेल चला तर मग अशा आगळ्या वेगळ्या आणि इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूयात पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका तर इथं बघा मी अर्धी वाट इतकं हे तांदळाचं पीठ घेतलं होतं हे रेशन तांदळाचं मी पीठ वापरले तांदूळ स्वच्छ निवडून घेतले धुवून घेतले वाळवून ते दळून आणले आणि त्यानंतर ज्या वाटीनं आपण अर्ध्या वाटी तांदळाचं पीठ घेतलं त्याच वाटीनं बघा मी पाव वाटी इतका हा रवा घेतलाय हा रवा बारीक जाड कसाही घेऊ शकता पाव वाटी दही वापरले दही फार आंबट नसावं पाव चमचा साखर घातली जेणेकरून अगदी मस्त छान ब्राऊन रंग यावा चवीनुसार मीठ घातलं आणि त्यानंतर अर्धी वाटी पाणी घातलं आता हे सगळं मिश्रण आपण मिक्सरमधून मधून असं बारीक वाटून घेणार आहोत जेणेकरून जे काही तांदळाचं पीठ आहे रवा आहे हे सगळं एकजीव होईल आणि मस्त हे पीठ पण तयार होईल तुम्ही बघू शकता तर मी एक मस्त पैकी हे पीठ वाटून घेतलेलं आहे कोणत्याही प्रकारच्या गुठोळ्या होत नाहीत त्यामुळे मी हे मिक्सरला वाटून घेते तुम्ही बघू शकता अगदी ज्या पैधीने आपण बॅटर किंवा डोसाचं बॅटर असतं अगदी त्याच पैधीने आपण हे बॅटर जे आहे ते रेडी केलेलं आहे परफेक्ट असं हे बॅटर बघा रेडी झालेलं आहे तर आता हे बॅटर आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आता बघा मिक्सरच्या भांड्याला थोडंसं मिश्रण लागलं होतं त्यामध्ये मी दोन ते तीन मोठे चमचे पाणी घालून घेतलं आणि ते पण पाणी ह्याच्यामध्ये ऍड केलं जेणेकरून कोणत्याही प्रकारे मिश्रण वाया जाणार नाही ह्याची काळजी घ्यायची आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं ज्या पैकी आपण डोस्याचं बॅटर तयार करतो अगदी त्याच पैकीनं हे बॅटर आपण तयार करून घेणार आहोत लक्षात ठेवा ह्या बॅटरमध्ये जास्त पाणी घालू नका जर खूपच पातळ झालं तर मग आपले डोसे म्हणावे असे कुरकुरीत होत नाहीत तर हे डोसा किंवा बॅटर अगदी परफेक्ट तयार झालेला आहे ह्यामध्ये रवा घातलाय त्यामुळे ह्याच्यावरती झाकण ठेवून एक दहा मिनटं हे साईडला ठेवून देऊयात हे छान रेस्त होते तोपर्यंत चटणी बनवूयात त्यासाठी तर एका पॅनमध्ये बघा बाता मी एक छोटा चमचा तेल घातलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर ह्यामध्ये जार एक मिडियम साईजचा हुब्या क्रमांक चिरून घेतलेला कांदा वापरला आणि हा कांदा पण आता आपण तेलावरती चांगला असा परतवून घ्यायचा कांदा पण बघा थोडासा मस्तपैकी असा भाजला गेलेला आहे तर ह्यामध्ये मी तीन मिडियम साईजचे लाल पिकलेले टोमॅटो घेतलेत टोमॅटो बघा अशा पैधीने मी मोठ्या आकारामध्ये कट करून घेतले होते आता हे पण आपण ह्या कांद्यासोबत चांगले परतवून घ्यायचे तर आपण बऱ्याचदा गाड्यावरती जेव्हा डोसा खातो तेव्हा त्याच्यासोबत जी टोमॅटोची चटणी असते तर ती कशी बनवतात हा प्रश्न असतो तर ती तीच चटणी मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवते टोमॅटो दोन मिनटं परतवून झाले की अर्धा इंच आल्याचे काप घातले चार ते पाच लसूण पकळ्या घालायचं आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं तुमच्याकडे जर असतील तुम्ही तर लाल सुक्या मिरच्या पण वापरू शकता पण माझ्याकडे तर नाही आहेत त्यामुळे तर मी लाल तिखडचा वापर करणार आहे ही चटणी खूप म्हणजे खूप मस्त लागते आणि स्पेशली डोसाबरोबर तर अगदी अप्रतिमच ही चटणी लागते आता बघा हे सगळं चांगलं असं मिक्स करून घेतलं एक दोन मिनटं झाले की तर ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत त्यानंतर थोडीशी साखर घालूया जेणेकरून ह्या चटणीला चव खूप छान येते आणि एक चमचा काश्मीरी लाल तिखट वापरले आता हे पण सगळं चांगलं मिक्स करून घेऊयात टोमॅटो चांगले असे मॅश झाले पाहिजे जेणेकरून त्याचा आंबटपणा आणि कच्चापणा दोन्हीही निघून जातील अशा पद्धतीने तुम्ही चमच्यानं थोडंसं हे बटाट टोमॅटो चांगले मॅश करून घेऊ शकता आता बघा मस्तपैकी असे टोमॅटो मॅश झालेले आहेत अगदी मस्त रंगही आलेला आहे तर आता गॅस बंद करून ही चटणी आपण एक चार ते पाच मिनटं थंड करून घेणार आहोत आणि थंड झाल्यानंतर मग मिक्सरमधून ही बारीक अशी वाटून घ्यायची लक्षात ठेवा कधीही चटणी गरम वाटायची नाही तर मग मिक्सरच्या भांड्याची धार देण्याची शक्यता असते ह्यामध्ये तुम्ही आवश्यकतेनुसार पाणी घालून ही चटणी अगदी बारीक अशी वाटून घेणार आहोत फारपणाचा वापर करू नका आणि आता चटणी म्हणावी इतकी बारीक वाटली जात नाही आणि डोसासोबत शक्यतो आपल्याला चटणी थोडीशी जर असेल तर ती खायला खूप मस्त लागते तर चटणीला रंग पण बघा खूप सुरेख आला तुम्ही हवं तर या चटणीला फोडणी पण देऊ शकता पण मी अशीच खाणार आहे त्यानंतर इथं बघा दहा ते पंधरा मिनटं पण होऊन गेलेत आणि बॅटर पण अगदी मस्तपैकी रेस्ट झालं होतं ह्यातला जो रवा होता ह्याने देखील बऱ्यापैकी पाणी ॲब्सॉर्ब करून घेतले आणि मग थोडंसं घट्टच असं हे बॅटर पण रेडी झालेलं आहे तर ता लगेचच आपण आपण मस्तपैकी डोसे अजिबात सोड्याचा वापर करणार नाही आणि शून्य ही रेसिपी गॅसवरती बघा तेला तवा ठेवला तो चांगला तापून घेतल्यानंतर गॅस मध्यम करायचा पाण्याचा हपकारा मारून एका कॉटनच्या कपड्याने तो पुसून घ्यायचा आणि त्यानंतर जे बॅटर आहे ते पुन्हा छान मिक्स करून व्हिडिओ मध्ये दिसते अगदी त्या आपण हे डोसा अगदी गोल गरगरीत हा फिरवून घेणार आहोत ह्यामध्ये आपण अजिबात तेल वापरत नाहीये त्यामुळे शून्य तेल थेंबामध्ये ही रेसिपी तयार होते अगदी कमी तेलामध्ये असणारी रेसिपी खाय मग खायलाही खूप मस्त वाटते बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की सोडा घातला नाही तर रेसिपी कशी होईल तर अगदी उत्तमच बनते मी तुम्हाला दाखवते बघा हळूहळू ह्याला बारीक बारीक छोटे छोटेशे असे फुगेवटे यायला सुरुवात झालेली आहे हे डोसाचे बॅटर अशा पैधतीने घालून झालं की आता गॅस मोठा ते मध्यम ठेवायचा म्हणजे याला मस्त असा ब्राऊन रंग येतो आणि साखर वापरल्यामुळे अगदी मस्त छान रंग येतो तुम्ही हवं तर आता बघा वरून थोडंसं तेल तूप किंवा लोणी काही टाकू शकता हे ऑप्शनल आहे मी मगाशीच सांगितलं ही रेसिपी शून्य थेंब तेलामध्ये तयार होते तुम्हाला जर इथेही तेल वापरायचं नसेल तुम्ही वापरू शकता नाही वापरलं तरी देखील चालेल कारण हे विदाऊट तेलाची रेसिपी अगदी उत्तम बनते मस्तपैकी खालून बघा किती छान रंग आलाय कोणाला कळणार पण नाही की हे आपण अगदी इन्स्टंट असा हा डोसा बनवलाय पुन्हा बघा गॅस बारीक करायचा पाण्याचा हपकारा मारून घ्यायचा आणि एका कॉटनच्या कापड्याने तो पुसून घ्यायचा आता गॅस अगदी बारीक करायचा आणि बॅटर पुन्हा छान मिक्स करून तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते अगदी त्या पैधीने आपण हे तव्यावरती घालून छान असा गोल गरगरीत हा डोसा फिरवून घ्यायचा हा डोसा करायला सोपा आहे आणि अगदी कुरकुरीत बनतो त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा मला खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल आणि जेव्हा तुमच्या घरातील लहानांना मोठा तुम्ही अशी इन्स्टंट रेसिपी बनवून द्याल तेव्हा त्यांना देखील ही रेसिपी खूप म्हणजे खूप आवडेल अशी इन्स्टंट बनणारी रेसिपी सगळेजण आवडीने आणि अगदी मजेने खातील डोसाचं बॅटर घालून झाल्यानंतर कळणार पण नाही की तुम्ही हा तांदळाच्या एवढी मोठी प्रोसेस करण्यापेक्षा अगदी काहीतरी छोटी आणि झटपट प्रोसेस करून केलेली रेसिपी खूप सुंदर आणि अगदी खूप चविष्ट होतात त्यामुळे ह्या रेसिपी तुम्ही जरूर करून बघा अगदी मस्त आणि छान होतात वाव काय अप्रतिम अगदी मस्त असा हा कुरकुरीत डोसा बघा तयार झालेला आहे खूपच छान अगदी झटकी पण दहा मिनटात तयार होतो तुम्ही जर हेच प्रमाण वापरून जर तुम्ही हे डोस्याची रेसिपी बनवाल तर साधारणपणे अर्धी वाटी तांदळाच्या पिठामध्ये सात ते आठ हे डोसे कुरकुरीत बनतात अगदी मस्त बनतात पोटभरीची रेसिपी आहे जर तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचे असेल तुम्ही हे सगळं प्रमाण डबल देखील घेऊ शकता मी तुम्हाला हे खाऊन पण दाखवते बघा हा डोसा अगदी मस्त कुरकुरीत झाला आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर त्या तुम्ही कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाता हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर मग भेटूत एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त रहा धन्यवाद बाय